आजही पाऊस नाहीये परंतु एक्स्ट्रा रन भरपूर आले आहेत. या वेळेला एका वेगळ्याच पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एकदा तिकडे घेतली क्षेत्ररक्षक अतिशय तत्परतेने चपळतेने आले. अवेला टो लावला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पिंटू यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या पार. येतोय चौका. चार धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल. खूप महत्वपूर्ण षटक असेल हे. विश्वजित यांच्याकडे वेग प्रचंड आहे परंतु समर पारच्या रबर बॉल क्रिकेटसाठी स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे खूप निर्णायक असेल ही ओव्हर. लांब 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 खूप लांब षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विश्वजित यांच्यावर केलेलं पिंटू पारच्याचं आक्रमण या बॉलला खूप लांबवर पाठवलं. यासाठी ओळखले जातात समर पारच्या. पावसाळी क्रिकेट त्यांचा आवडतं क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटचे स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून देखील संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला. पिंटू पारच्या जबरदस्त सिक्सर खेळला जातोय. चांगला फटका. पहिल्याच बॉलवर मोठं आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत आणि सहा धाबा वसूल केल्या जात आहेत. पिंटू त्याच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळेल कारण त्या पद्धतीची बॅटिंग सध्या ते करत आहेत. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल सहा धाबांनी धावसंख्येने 27 वर जाताना पाहायला मिळते. का सोपवलाय ते दाखवावं लागेल. यावेळेला फुल टॉस बॉल मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले परंतु धाव तर येते. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धाबेसाठीचा कॉल दिला आणि तत्परतेने अख्तर शेख आले जरूर परंतु दोन बॅट. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा. पिंटू समर पारच्याच्या बॅट मधून चौकार येतोय. चार धावांनी धावसंख्या पुढे. धावांचा आता मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. पिंटूला रोकायचं तर कसं रोकायचं, त्यासाठीची रणनीती बनवायची, कुठे क्षेत्ररक्षक उभे करायचे म्हणजे पिंटू थांबेल आणि त्या पद्धतीची गोलंदाजी कोणाच्या नावे ठरतात पाहिजे. विवेक शेलार. हो आणखीन एक बिगिट. लांब 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 खूप लांब षटकार. काय मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते क्रिकेट रसिकांना कधी इकडे. परंतु एका धावेची अजूनही जर पाहिलं तर दोन धावांची आवश्यकता आहे. लक्षात घ्या दोन धावांची आवश्यकता आहे. विकेट नाही गमावली तर एक धाव गेली तरी चालेल परंतु विकेट गमावली गेली तर विकेट थांबवायची आहे. आणि या ठिकाणी काय मॅच झाली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये निखिल जाधव निर्णायक होते. या मॅच मध्ये पिंटू पारच्या निर्णायक होते. एक जबरदस्त मॅच परंतु या मॅच मध्ये विजयी होताना